राज्यातील सॅनिटायझर आणि मास्कच्या अनधिकृत स्टॉकवर छापेमारी करून बनावट साठा जप्त केला आहे. अशा पद्धतीची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरजेत दिली. वैद्यकीय आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरजेतील शासकीय रुग्णालयातील नवीन कोरोना वॉर्ड आणि लॅबची पाहणी केली. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तसेच राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 1674 छापेमारी करून सॅनिटायझर आणि मास्कच्या अनधिकृत स्टॉकवर कारवाई केली आहे. तसेच बनावट सॅनिटायझरच्या कारखान्यावरही कारवाई केली आहे. आतापर्यंत छापेमारीमध्ये 1,14,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत आतापर्यंत राज्यात 42 रुग्ण हे डिटेक्ट झालेले आहेत आणि 42 एक मृत पावला, त्यामुळे आता 41 एकंदरीत पेशंट हे डिटेक्ट झाले. आजसुद्धा म्हणजे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही असा आयडेंटिफाय म्हणजे पॉझिटिव्ह आलेला नाही, त्यामुळं इथं बऱ्यापैकी सगळी व्यवस्था इथं केलेली आहे. आणि आता आपण इथं लॅबसुद्धा येणाऱ्या काळामध्ये चालू करतो, जेणेकरून लोकांना इथल्या इथं त्याचे रिपोर्ट मिळायला पाहिजेत. या दृष्टिकोनातून आता लॅबसुद्धा काही दिवसामध्ये चालू आहे. लॅब झालेली आहे, मात्र केंद्राची परमिशन लागते लॅब काढायलासुद्धा. इथं त्याला केंद्राची परमिशन लागते, त्याच्यासाठी आपण पाठपुरावा चालू आहे. निश्चितपणे मिळाल्यावर आपण